समाज प्रबोधनासह स्वच्छतेबाबत जनजागृती, कृतीयुक्त वैचारिक आदर्श, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, मनुष्य हित जात आणि मानवता हाच धर्म, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्तीबरोबरच पर्यावरण संतुलनासाठी स्वच्छतेचा संदेश देत समाजाला निरूपणाच्या माध्यमातून संत वाङ्मयातील विचार देणारे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने स्वच्छता दूत पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी, रायगड भूषण डॉक्टर सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात हजारो स्त्री सदस्यांकडून 11व्या टप्प्यातील स्वच्छता अभियान पूर्ण झाले. कचऱ्याच्या दुर्गंधीबरोबर संसर्गजन्य आजार पसरतात. अस्वच्छ वातावरणामुळे प्रदूषण होते. स्वच्छता राखणे सामाजिक कर्तव्य असून प्रत्येकाने त्याप्रमाणे कृती करण्यासंदर्भात जनजागृती होण्यासाठी व्यापक उदात्त विचार जनमानसात रुजवण्याचे कार्य डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठान करत आहे. रस्ते दत्तक स्वरूपात घेऊन वर्षभर स्वच्छता अभियान सुरू आहे. दर महिन्याच्या 4थ्या रविवारी स्वच्छता अभियानातून स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती पाहता प्रतिष्ठानच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.